तुम्ही डायरेक्ट द्यायच कंपनीचे कॉन्टॅक्ट साधता द्यायच, मधला कुणी एजंट नसतो, तुम्ही डायरेक्ट तुम्हाला कंपनी चांगलं रेट देईल. आता सध्या फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स एवढं डिमांड आहे प्रचंड जगाभरामध्ये. मी जे फार्ममध्ये जे लावतो माझ्या शेतामध्ये, तर मी ते डायरेक्ट कंपन्यांना विकतो. नाही बाबा, माझं स्वतःचं सिव्हिल इंजिनिअरिंग झाले. सफरचंदाला पण खूप कमी पाणी लागते. नमस्कार मित्रांनो, मी बळीराजा, या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण जर आपल्या शेतात बाग करायचं म्हटलं तर आपल्याकडे ऑप्शन असते केळी, आंब्याची बाग, चिकूची बाग, पिरूची बाग. पण एक असाच अनोखा प्रयोग एका प्रगतशील शेतकऱ्याने केला आहे, तो प्रयोग आहे सफरचंदाचा. आपण म्हणाल सफरचंदाची शेती आपल्याकडे कसं काय? तर मित्रांनो, प्रामुख्याने सफरचंद फक्त जम्मू काश्मीरमध्येच पाहायला भेटतं, पण सरांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. त्यांनी 3 वर्षापूर्वी सफरचंदाची लागवड केली होती, त्याला 1 वर्ष फळं येऊन गेलं. आज आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की त्यांनी हा प्रयोग कशा प्रकारे यशस्वी केला व त्याचं नियोजन कसं केलं. आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा प्रेक्षकांना. माझं पूर्ण नाव अभिजित राजाभाऊ पाटील, मी राहणारा वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. तर सर, आपण नेमकी सफरचंदाची सुरुवात कशा प्रकारे केली? आपल्याला आपले पहिले बाग चिकूची आहे, केळीची आहे, तर आपण सफरचंद शेतीकडे कशी वळलात? आम्ही असं वडिलांना आम्ही सगळेजण एकत्र बसलो होतो, त्यावेळेस वडिलांनी यूट्यूबला व्हिडिओ बघितला होता सफरचंदाचा, की HRMN 99 ही व्हरायटी उष्णकटिबंध प्रदेशामध्ये सक्सेसफुल होती म्हणून असा व्हिडिओ बघितला. तर राजस्थानमध्ये आणि UP मध्ये तर काही शेतकऱ्यांनी की तिकडे सफरचंद लावलं होतं. तर मग वडील म्हणले की आपल्याला लावता येईल का, म्हणजे हे सफरचंद आपल्याकडे येऊ शकतं का? तर मग म्हणलं येऊ शकतं आपल्या इथं. तर त्यांच्या इथे येते म्हणलं आपल्याकडे यायला काय झालं. तर मग असंच मग रोपं कुठे भेटतात, मग त्याचा आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली. शेती आपल्या वडिलांचा प्रयोग होता, तो आपण आपल्याहून जेव्हा आपण ठरवलं की आपल्याकडे सफरचंद शेती करायची, त्यावेळेस हा प्रयोगाला खर्चही भरपूर येणार होता, रिस्कही होती, तरी आपण ह्यात उतरले, याचं नक्की कारण काय? आपल्याला खात्री होती काही आपल्याकडे सफरचंद येईल म्हणून? नाही, कसं पहिल्यापासून आम्हाला काहीतरी नवीन नवीन प्रयोग करण्याची आवड आहे. म्हणजे वडिलांनीच इलाकी बनाना म्हणून इलची बनाना जी छोटी केळी आहे ती महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिल्यांदाच लावली 2015 ला. मग आम्ही इथून पुढे मग सगळ्या कंपन्यांना, रिलायन्स, टाटा, सह्याद्री, महिंद्रा, देसाई, या सगळ्या कंपन्यांना आता मी केळी सप्लाय करतोय. तर असे नवीन नवीन प्रयोग करण्याची आवड आहे पहिल्यापासून, आणि रिस्क घेत आलोय. रिस्क घेतल्याशिवाय पण मार्केटमध्ये फायदा होत नाही, आणि रिस्क घेतल्याशिवाय पण तुम्हाला नवीन नवीन प्रयोगातून म्हणजे किती उत्पन्न निघतं, नवीन प्रयोग केल्यानंतर म्हणजे मार्केटिंग शोधता येतं. मग ते मग आम्ही म्हटलं, आम्ही वडिलांना सपोर्ट केला की आपण लावूया सफरचंद. तर मग आम्ही शोध घेतला की सफरचंद रोपं कुठे भेटतात, तर आम्हाला कळलं की हिमाचल प्रदेशमध्ये हरिमन शर्मा म्हणून या व्यक्तीचं नाव आहे, तर त्यांनी ही HRMN 99 ही व्हरायटी शोधून काढली होती. तर आम्ही त्यांना कॉल केला, आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटला. कॉल केल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला सफरचंदाचे प्लांट्स हवेत, तर ते म्हणले की भेटतील तुम्ही. आम्ही 2019 जूनमध्ये बुक केली, त्यावेळेस 80 रुपयांनी बुक केली, तर ती म्हणजे तुम्हाला डिसेंबर एंडिंगला 2019 तुम्हाला रोपं भेटून जातील. म्हणजे रोपं भेटायला टाइम लागतो? हा, टाइम लागतो, लगेच लगेच रोप आपल्याला भेटत नाही. त्याची आधी बुक करायची, रोपं बुक करावं. एखाद्या शेतकऱ्याला जर सफरचंदाची बाग करायची असते तर त्याला ते रोपं घेण्यासाठी आधी बुक करावं लागतं. बुक करावं लागतं, नंतर भेटतात. तर कोणतं गाव सांगितलं आपण, ते रोपं कुठे भेटतात? हरिमन शर्मा, हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश मध्ये त्या व्यक्तीचं नाव हरिमन शर्मा, त्या व्यक्तीचंच नाव, आणि त्यांनी व्हरायटीला नाव दिलं HRMN 90, हरिमन 99. तर आपण जे सफरचंद आपल्या किती क्षेत्रात केले आपण सध्या, क्षेत्र किती? 1.5 एकर क्षेत्रामध्ये आम्ही 550 प्लांट्स मागवले, आणि 12x10 त्याचं प्लांटेशन केलं. पण आम्ही त्यामध्ये आंतरपीक तैवान पिंक गोवा पण घेतला होता, जो आम्ही 3 ते 4 तोड तैवान पिंकचे बी गेलेत, आणि आता आम्ही त्याच्यामध्ये केळी पण लावणार आहे. त्याच्यामध्ये आंतरपीक घेता येत, काय अडचण येत नाही. काय अडचण येत? आंतरपीक घेतल्याने सफरचंदावर काय परिणाम होतो? नाही, काय परिणाम होत नाही. फक्त की आम्ही आंतरपीक का घेतलं होतं की गारवा राहायला पाहिजेत खाली, महत्वाचं आहे गारवा. आणि होते बा, मागच्या वर्षी भरपूर सफरचंद लागले होते. आणि सोलापूर जिल्ह्यातला पहिलाच प्रयोग असेल, पश्चिम महाराष्ट्रातलाच पहिला प्रयोग आहे? नाही, शक्य माहित नाही, पण आम्ही तर पहिल्यांदाच लावलं होतं आसपास. पाहिलंच नाही कुठं, 1.5 एकर क्षेत्रामध्ये. तर मागील वर्षी काय उत्पन्न झालं? मागील वर्षी भरपूर सफरचंद लागले होते, पण जे व्हिजिट करणारे लोक येत होते, तर त्यांनी व्हिजिट करायला जे यायचे त्यांच्यावर फॅमिली घेऊन यायचे, तर ते सगळे घेऊन जायचे आमचे घरचे नातेवाईक. आम्ही काही गुलटीकडी पुण्याला पण 2 ते 3 कॅरेट नेले होते असं सॅम्पल म्हणून,
तर त्यांनी हे की महाराष्ट्रातलं पहिलं सफरचंद देवा म्हणून त्यांनी 50-55 रुपयांनी घेतलं होतं, जे हौशी व्यापारी होते त्यांनी घेतलं होतं. पण आम्ही लवकर छटणी करून फळ धरल्यामुळे त्याची थोडी साईज आणि शेप गोल झाला नव्हता, लंबुगळ राहिलं होतं आणि कलर आलता आणि खायला पण एकदम गोड आहे. त्या सफरचंदात आणि आपल्या सफरचंदात काय फरक वाटतो का? आपण ज्यावेळेस बाहेरचं सफरचंद इम्पोर्ट करतो ना, त्यावेळेस जरा ती कापसाला कापसासारखं लागतं आतून खाताना, तर हे सफरचंद आणि गोडी जास्त आहे दिसायला सेम लाल दिसत. आणि त्या सफरचंदाला मागणी जास्त, ह्याला कमी असं काय अडचण येते का? ना आणखीन मार्केटमध्ये जर हे आलं सफरचंद तर मग ह्याला जास्त डिमांड राहील, कारण की ताजं सफरचंद ना इम्पोर्ट करतो त्यावेळेस 7-10 दिवस लागतात इथे याला, 15-20 दिवस लागतात सफरचंद याला, मग ती क्वालिटी राहणारच आपली इथली. म्हणजे जर हा प्रयोग यशस्वी झाला आपल्या परिसरात जर हे वाढलं तर त्या सफरचंदापेक्षा आपल्या सफरचंदाला मागणी जास्त राहील, कारण ताज आहे आणि लोक आपल्या परिसरात पिकलंय म्हणून लवकर खरेदी करतात, लोकांची मानसिकता बदलली. तर गेल्या वर्षीचं उत्पन्न काय झालंच नाही प्रेक्षकांनो, म्हणजे झालं उत्पन्न पण जेवढे आता आपल्या महाराष्ट्रातला म्हणा का पश्चिम महाराष्ट्रातला हा पहिलाच प्रयोग आहे. तर गावाच्या गावातले प्रत्येक व्यक्ती फार्म बघायला आला, आल्यावर त्यांनी सफरचंद सोबत नेले, फॅमिलीला दिले, सरांनी कधी कोणाला विरोध केला नाही. सरांचा आपण मन पाहू शकता की त्यांनी नवीन प्रयोग केला असून एवढा खर्च केला तरी त्यांनी त्यात मन दाखवलं नाही. एक वर्ष म्हणले आपले जे परिसरातले नागरिक आहेत त्यांनाच पाहायला येऊ द्या, त्यांनाच खायला येऊ द्या. आता यावर्षी पीक येलं जातं, आताच आपण पाहिलं झाडाला फुलं लागलेलं आहेत, तर सर हे फळ कधी जात आहे त्या झाडांना? फुलं लागल्यानंतर एप्रिल एंडिंगला त्याचं फळ येतं, वर्षात एप्रिल एंडिंगला फळ येतं. फळ येतो आणि वर्षात किती वेळा फळ येतं? एकदाच फळ येतं. आणि सरासरी समजा काय असं त्याचं अंदाज काय किती उत्पन्न येतं, एका झाडाला किती फळ लागतं? ते म्हटले होते 3 वर्षानंतर तुम्हाला एका झाडाला 4-5 किलो फळ लागल, एका झाडाला 4-5 किलो फळ लागल. तर सरासरी आपला बाबा 50 रुपये वाढला असेल काय बाबा? आता 150 रुपये किलो आहे. आता 150 रुपये, 150 रुपये किलो सध्या मार्केट करंट रेट सफरचंद 150 रुपये किलो आहे. म्हणजे होलसेल मध्ये 100 जाईल? हा होलसेल मध्ये 100 जाईल. 100 म्हणजे एक झाड आपल्याला 400-500 रुपये देऊ शकतो. एक झाड आरामात 400-500 रुपये देऊ शकतो. आपले झाडे सगळे आता सध्या 400 झाड आहेत. 400 झाड आहेत म्हणजे 2 लाख रुपये मिळाल काय अडचण नाही, काहीच अडचण नाही, एकदम रेट कमी धरला तरी. तर आता जे नवीन शेतकरी आहेत, म्हणजे आता समजा आमचा बीड जिल्हा कायम दुष्काळी जिल्हा, पाण्याची सोय नाही काही नाही, पण तरी तुमच्या इकडे समजा बागेत असल्यामुळे तुम्ही नवनवीन प्रयोग करतात, तर तुम्ही समजा सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगणार की रिस्क घ्या किंवा आपण घाबरू नका किंवा आपण असं नवनवीन प्रयोग करत राहा अपयश आलं तरी, तसं तुमचं काय सांगायची इच्छा आहे? काय कमी पाण्याच्या भागामध्ये पण येणार आहे भरपूर अशी पिकं येतं, पण त्याचा शोध घेतला पाहिजेत आणि त्याचं मार्केटिंग पहिलं माहीत पाहिजेत. आणि आता कमी पाण्यामध्ये जर येणार म्हणलं तर सर्वात जास्त उत्पादन देणारे गोल्डन कस्टर्ड ॲपल, म्हणजे आपण त्याला सीताफळ म्हणतो, गोल्डन सीताफळ, त्याला खूप कमी पाणी लागतं, खूप कमी पाण्यामध्ये येणार, 2-2 महिने पाणी नसलं तरी ते टिकून राहतं झाड. पण हे माहीत पाहिजेत लोकांना, त्याचं मार्केटिंग माहीत पाहिजेत. आणि सफरचंदाला पण खूप कमी पाणी लागते, त्याला जास्त पाणी असलेलं चालत नाही, जास्त पाणी झालं तर झाड मरतात, फळ येते. आपल्याला पाणी खूप कमी लागतं त्याला, मग शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, त्यांनी रिस्क घेतली पाहिजे आणि मार्केटिंग शोधलं पाहिजे. अगोदर मार्केटिंग शोधलं पाहिजे, मार्केटिंगला खूप संधी आहेत, मार्केटिंग पण शोधलं पाहिजे त्यांनी. असं काय नाही की पाणी जे बाग आहेत बाग आहे म्हणून की तुम्हाला पाणी म्हणून तुम्ही पिकं घेऊ शकता, असं काहीच नाही. आता मी भरपूर म्हणजे तुम्हाला खोटं नाही सांगत, मी भरपूर भागात बघितले मराठवाडा आणि विदर्भात, तर खूप लोकांनी सीताफळ ह्याच्यावर म्हणजे प्रचंड त्यांची आर्थिक प्रगती झाली आहे, कारण खूप कमी पाण्यामध्ये, म्हणजे माहीत पाहिजे शेतकऱ्यांनी की कमी पाण्यामध्ये कुठलं फळ येतो. म्हणजे सर आता पारंपरिक शेतीपेक्षा शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे. आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत, प्रत्येकाला त्यातून माहिती मिळते, प्रत्येकाने माहिती घेतली पाहिजेत मार्केटमध्ये लोकांना काय आवडतं काय नाही. तर मित्रांनो आपण सारखं सांगतो आमच्या इकडे पाणी नाही किंवा आमच्या इकडे मार्केट नाही, याचं मूळ कारण आहे की आपण आळशी आहोत, की आपल्याला नवीन नवीन प्रयोग करायला आपण घाबरतो, किंवा आपली इच्छाच नाही, आपल्याला गरिबातून श्रीमंत जाण्याची आपल्या मनातून इच्छा नाही. तर सरांनी अपयश आलं तरी पर्याय शोधले, नवीन नवीन मार्केट शोधलं, कधीही शेती एखादं पीक लावणं त्याचं मार्केट शोधा. असं काही नाही की आता बागायती क्षेत्र आहे म्हणून तिथं पीक आहे इकडं नाही आपल्या परिसरात, तर आपण आपल्या परिसरात सर सांगितलं सीताफळ घ्या किंवा अन्य पीक आहेत की जे आपण घेऊ शकतो. तर आता सर जे नवयुवक आहेत आमच्यासारखे,
ज्यांना आता नोकरीचा अडचणीत आहे सगळ्यांना, त्यांना तुम्ही काय सांगाल की युवकांनी काय करायला पाहिजे? की समजा नोकरी लागत असेल तर करा, पण शेती आधुनिक पद्धतीने कशी करावी, त्याची प्रोसेस काय, सुरुवात कशी करावी? आता सुरुवातीला घरच्यांचाच विरोध होतो, शेती करायचं म्हणलं एखादा मुलगा शिकून जर गावाकडे आला तुम्हाला मला शेती करायची, तर पहिला विरोध त्याच्या वडिलांचा किंवा घरच्यांचा असतो? नाही बाबा, माझं स्वतःचं सिव्हिल इंजिनिअरिंग झाले. सिव्हिल इंजिनिअरिंग करून तुम्ही? मी शेतीच करतो, कारण की मला माहिती आहे की मी पहिल्यांदा मार्केटिंग शोधलं. मी जे फार्म मध्ये जे लावतो माझ्या शेतामध्ये, तर मी ते डायरेक्ट कंपन्यांना विकतो, म्हणजे माझी मधले एजंट कोणी नाहीये. कारण माझी मी तेवढं माझे कॉन्टॅक्ट वाढवले स्मार्टफोनचा वेगवेगळ्या. आता तुम्ही व्हॉट्सअप वापरता, फेसबुक वापरता, तुम्ही ते स्वतःचं मार्केटिंग वापरा ना, त्याला स्वतःचं मार्केटिंग करा स्वतःच्या शेतीतलं. तर तुम्ही जे काय मार्केटिंग करताय, तुम्ही डायरेक्ट कंपन्यांमध्ये पोहोचलो. मी डायरेक्ट सांगितलं की कंपन्यांना मी डायरेक्ट तुम्हाला माल देऊ शकतो. कंपनीने मला मेंटरशिप दिली, ठीक आहे तू नवीन प्रयोग केलेस, तू इलची लावली, लालकी लावली, तुम्ही सफरचंद करता, तुम्ही आम्हाला डायरेक्ट द्या. असे भरपूर संधी आहेत मार्केटमध्ये युवकांनी. आता सध्या फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स एवढं डिमांड आहे प्रचंड जगाभरामध्ये, आणि एवढी एक्सपोर्टला मागणी आहे प्रचंड बाहेरच्या देशामध्ये. पण तरुणांना काय वाटतं की कुठं शेती करत बसावी, कुठं इतकं ऊन पाऊसन क्लायमेट सारखं बदलत राहतं, नाही आलं तर कुठं काय झालं, लॉसमध्ये गेलो तर काय करायचं काय नाही. प्रचंड संधी आहेत, पण त्या संधीचा ओळखता आली पाहिजे, संधीचा फायदा पण घेता आला पाहिजेत, आणि स्वतःचं मार्केटिंग स्किल वापरलं पाहिजेत. आता तुम्ही स्मार्टफोन वापरता, मी सगळे स्मार्टफोनवरूनच माझं काम चालतं, टोटल सगळं काम स्मार्टफोनवरून चालतं. मी फोटो पाठवतो हे सगळ्या कंपनीच्या लोकांना, मग कंपनी विचारतात रेट काय, हे काय कर पॅकिंग तू डायरेक्ट, आम्हाला दे पॅकिंग. पॅकिंग तुम्ही स्वतः करता? हा, मी स्वतः आमचं पॅकिंग असतं माझ्या. आता तुम्हाला क्रेडिट देतात हे टाटा कंपनीचे क्रेडिट असतात. आता बॉक्सेस किडीची गाडी गेली, आमची स्वतःच मानलो, आम्ही डायरेक्ट बॉक्स पॅकिंग करून माल पाठवतो. कुठे पाठवतो सगळं माल? आता रिलायन्स कंपनीला जातो, टाटा कंपनीला जातो, सह्याद्रीला जातो, देसायला जातो, महिंद्राला जातो. आता आपण हे कॉन्टॅक्ट शोधले कसे? कॉन्टॅक्ट शोधले नाही, त्यांनी मला शोधलं, मी त्यांना शोधलेलं नाही. असं तेच माझ्या घरी आले, त्यांना कळालं की बाबा हा काहीतरी नवीन आहे ह्याच्याकडं. ते आले डायरेक्ट, त्यांचे माझ्याशी चांगली रिलेशनशिप वाढली, कॉन्टॅक्ट वाढले का नवीन काहीतरी नवीन प्रयोग करतोय. मग ते डायरेक्टच म्हणले की तू इतकं नवीन काहीतरी करतोय, तू आम्हाला पॅकिंग करून डायरेक्ट देत जा. त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं तुला विंडरशिप देतो, तू डायरेक्ट आम्हाला पॅकिंग करून डायरेक्ट कंपन्यांना देत जा. तुम्ही ज्या वेळेस गुलटीकडे मार्केटमध्ये किंवा एपीएमसी मार्केटमध्ये जाता, तर तुम्हाला तिथं कमी रेट भेटतो. मग तुम्ही डायरेक्ट ज्या वेळेस कंपनीशी कॉन्टॅक्ट साधता, ज्या वेळेस मधला कोणी एजंट नसतो, तुम्ही डायरेक्ट तुम्हाला कंपनी चांगला रेट देते. जर तुमच्याकडे क्वालिटी असेल ना, मार्केट जर किती डाऊन असेल, हे तुम्ही म्हणता मार्केट डाऊन आहे, जर तुमच्याकडे क्वालिटी असेल तर नाही टेन्शनच नाही, कंपनी पाहिजे ते रेट देतात आणि घेऊन जातात. फक्त कळलं पाहिजे की मार्केटिंग कसं करताय, केलं पाहिजे. आणि हे जुन्या लोकांना नाही जमणार मार्केटिंगचं, हे आताच्या नवीन पिढी जी तरुण पिढी, की त्यांना माहिती आहे की मार्केटिंग कसं, त्यांना करता आलं पाहिजे मार्केटिंग. आपल्या शेतीतलं उत्पादनाचं आपल्यालाच मार्केटिंग करता आलं पाहिजे. मग तुम्ही वापरा फोन पे, तुम्ही फोन वापरता, मग त्यात व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तुम्ही युट्यूब आहे, तुम्ही त्याच्या स्वतःचं मार्केटिंग करत राहा. बरोबर आहे सर. मित्रांनो, आता सरांचं मला कसं माहीत झालं की सरांचा सफरचंदाचा फार्म आहे, केळीचा फार्म आहे, तर मी युट्यूबलाच पाहिलं किंवा पेपरला वाचलं. तर तुम्ही जर स्वतः जाहिरात केली, युट्यूबवर जाहिरात केली, फेसबुकला टाकलं, इन्स्टाल टाकलं, तर ह्याचा परिणाम काय होतो? जे आसपासचे परिसर आहे, जे मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांना ह्या माहिती होती. एकदा तुमचं पेपरमध्ये नाव गेलं तर ते प्रचलित होतं, त्यामुळं तुम्हाला मार्केट शोधावं लागत नाही, मार्केटला तुम्हाला शोधावं लागतं.